नमस्कार, रेडिओ सिटी 91.1 ची मी आरजे शशी शोषणाली तुमच्याबरोबर. सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि सध्या मी आहे PCMC भागामध्ये फरांदे स्पेसेस यांच्या पुणे लेन 3 पुनावळे या प्रोजेक्ट साईटवरती. या प्रोजेक्टबद्दल मी खूप काही ऐकलं आहे, तुम्हाला प्रत्यक्षात ते सगळं एक्सपिरियन्स करायचं आहे, म्हणून मी प्रोजेक्ट साईटवरती आली आहे. चला तर मग तुम्ही पण ऐकाय ना माझ्याबरोबर. येस, फायनली मी आलेली आहे फरांदे स्पेसेस पुनावळे इथे पुणे वेल 3 प्रोजेक्ट साईटवरती. आणि याबद्दलची अधिक इन्फॉर्मेशन आपल्याला मिळणार आहे फरांदे स्पेसेसचे डिरेक्टर मिस्टर आकाश फरांदे सरांकडनं. दिवाळी हा सण असा आहे जो घरातल्या सगळ्यांना एकत्र आणत असतो. आणि एकत्र आणल्यानंतर आपण ज्या गोष्टीबद्दल विशेष चर्चा करतो ते म्हटलं तर आता भविष्यात आपण काय करायचं याबद्दल आणि आपण यापूर्वी काय करत आलो आहोत त्यावरती विचार मंथन होत असतं. तुमच्यापैकी किती जणांचा प्लॅन सध्या हा आहे की येत्या पुढच्या काही महिन्यांमध्ये स्वतःचं घरातलं स्वप्न जे आहे ते पूर्ण करायचं आणि यासाठी आता तुम्ही विचार करायला सुरुवात केली आहे. वेल, सध्या मी आहे पुनावळे इथे आणि इथे फरांदे स्पेसेस यांचा पुणे बिल 3 याचं लॉन्च झालेलं आहे. आणि याबद्दल अधिक माहिती आज आपण घेणार आहोत, कारण माझ्याबरोबर आहेत मिस्टर आकाश फरांदे सर, फरांदे स्पेसेसचे डिरेक्टर. हॅलो सर, आणि सगळ्यात आधी दिवाळीच्या तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. तुम्हालाही शुभेच्छा, गुड इव्हनिंग. आकाश सर, अनेकांचं स्वप्न असतं घर घेण्याचं आणि तुम्ही अनेक फॅमिलीचं ते स्वप्न आतापर्यंत पूर्ण करत आला आहात आणि पुढेही करणार आहात. पण सगळ्यात आधी घर हा विषय इतका जिव्हाळ्याचा आहे, म्हणजे दोन अक्षरांचा शब्द आहे पण याच्या मागे खूप इमोशन्स दडलेले असतात. तर घर घेताना माणसाने सगळ्यात आधी कोणत्या गोष्टीचा विचार केला पाहिजे, घर घेताना काय काय कोणत्या कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजे? सो पहिलं घर हा प्रत्येकाचं स्वप्न असतं. पहिलं घर घेताना साधारण माणूस जो विचार करतो की एक सुटसुटीत लेआउट असावा, ॲम्युनिटीज दर्जेदार असावेत, की म्हणजे स्विमिंग पूल असावं, क्लब हाऊस असावं, त्याच्यानंतर वॉक करण्यासाठी पार्क असावं, मुलांना खेळण्यासाठी प्लेग्राउंड असावं, आईवडिलांसाठी बागेत फिरण्यासाठी जागा असावी. सो या बेसिक ॲम्युनिटीज असाव्यात. त्याच्यानंतर जवळची बाजारपेठ जवळ असावी, म्हणजे कमर्शियल आपल्याला कुठे जास्त लांब जाता जावं नाही, जवळपास आपल्या कमर्शियल एस्टॅब्लिश सेंटर्स असावेत, हॉस्पिटल जवळ असावं, शाळा विदिन द 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर मुलांसाठी शाळा असावी आणि किंमत दर्जेदार असावी. अशा एक साधारण 4-5 गोष्टी आपण विचार करतो घर घेताना. आणि प्रत्येकाला घर घेताना प्रत्येकाचे सल्लागार पण असतात, कधी मित्र, कधी आई वडील, किंवा कधी स्वतःची मिसेस, वाईफ, बहीण, सो असे बरेच लोक सल्लागार असतात. तो प्रत्येकाच्या समन्वयाने आणि विचारपूस करून लोक पहिलं घर घेतात. अगदी खूप महत्वाच्या गोष्टी तुम्ही आता सांगितलेल्या आहेत. आणि गेल्या काही दिवसांपासून मला बऱ्याच लोकांकडून ऐकायला मिळते, मी वाचलं देखील आहे की पुणे विल द ग्लोबल फ्युचर ऑफ पुणे. सो या मागचं उत्तर मला जाणून घ्यायचं आहे. सो वन ऑफ द मेन रिझन्स आम्ही ग्लोबल फ्युचर ऑफ पुणे का म्हणलं याला, की जसं बघायला गेलं तर ही पुणाळ्यातली सर्वात मोठी टाउनशिप आहे. ही टाउनशिप साधारण 28 ते 32 एकरमध्ये टाउनशिप आहे टोटल. ही फेज 1, फेज 2, फेज 3 अशा 3 फेजेसमध्ये डिवायडेड आहे. फेज 1 आणि फेज 2 आम्ही पूर्णतः विकलेलं आहे आणि सोल्ड आउट आहे बेसिकली. आणि फेज 1 साधारण 500 ते 600 फॅमिलीज ऑलरेडी राहिल्या आहेत. फेज 2 आमचं कन्स्ट्रक्शन 70% पूर्ण झालेलं आहे. साधारण येत्या 1.5 इयरमध्ये आम्ही फेज 2 पोझिशन सुरू करू. ग्लोबल फ्युचर ह्याच्यासाठी म्हणतो, जो डिझाईन ज्यांनी केलं आहे ते आहे एडास. एडास ही जागतिक लेवलची दुसऱ्या नंबरची आर्किटेक्चरल फर्म आहे, ज्यांनी व्हेनेशियन मकाव, व्हेनेशियन लास वेगस, फायनान्शियल टॉवर ऑफ शांघाई आणि अबुधाबी फरारी वर्ल्ड अशा नामांकित आयकॉनिक बिल्डिंग्स तयार केल्या आहेत अक्रॉस द ग्लोब. सो ज्यावेळेस हा प्रोजेक्ट इंडियातला, एकतर एडासचा हा सेकंड प्रोजेक्ट आहे. पहिला प्रोजेक्ट त्यांनी दिल्लीच्या एका डेव्हलपरचा केलेला आहे, तो नॅशनल डेव्हलपर आहे. आणि महाराष्ट्रातला हा पहिला प्रोजेक्ट आहे त्यांचा. सो विचार करायला गेलं तर जागतिक दर्जाचे जे काही स्टँडर्ड्स आहेत ते आपण अनुकरण करून इथे करण्याचा प्रयत्न केला आहे. सो म्हणून ग्लोबल फ्युचर ऑफ पुणे. आणि हे लोकेशन इट सेल्फ इतकं डॉमिनंट आहे की आम्ही 2014 लॉन्च केलेला प्रोजेक्ट आहे. सर्वात बाय फार आत्ता हा सर्वात पुणाळ्यातला सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे. पुण्याच्या मार्केटमध्ये बघायला गेलं तर पुणाळ्यामध्ये आत्तापर्यंत रफली मोर देन आय गेस 5 ते 6 हजार घरं लॉन्च झालेली आहेत. मे बी 40 प्रोजेक्ट लॉन्च झाले आहेत पुण्यात, पुणाळ्यामध्ये, बेसिकली वेस्ट पुण्यामध्ये. सो सर्वात मायक्रो मार्केटमध्ये बघायला गेलं तर पुणाळे इज अ हिट लोकेशन आणि मुंबई जवळ असल्यामुळे ग्लोबल फ्युचर ऑफ पुणे. लोकेशनचा उल्लेख केला, पुण्यात आज तुमचे 6 प्रोजेक्ट चालू आहे PCMC मध्ये.
सो त्याबद्दल ऐकायला आवडेल. सो फ्रँकली सांगायला गेलं तर आमची कर्मभूमी पिंपरी चिंचवड आहे. माझा जन्म पिंपरी चिंचवडमधला आहे. सो पिंपरी चिंचवड मी आथनं ते त्याचा भौगोलिक पूर्ण भौगोलिक तर अभ्यास केला आहे, पण जो आमचा जसा प्रोग्रेस झाला आहे तसा पिंपरी चिंचवडचाही आम्ही प्रोग्रेस होताना बघितला. सो राईट फ्रॉम ईस्ट ऑफ पीसीएमसी ते वेस्ट ऑफ पीसीएमसी आणि टुवर्ड्स मुंबई जे उर्से आहे तिथपर्यंत आमचे प्रोजेक्ट आहेत. साधारण आम्ही 10 मिलियन स्क्वेअर फीट प्लस मोर देन रफली वी कॅन से मोर देन 20,000 घरं आम्ही आत्तापर्यंत दिलेली आहेत. सो वेस्टमध्ये ईस्टमध्ये जर बघायला गेलं तर आमचा आयकॉनिक प्रोजेक्ट जो आहे वुड्सविल आहे, त्याचा आम्ही फेज 4 बांधण्या म्हणून आत्ता रिसेंटली लॉन्च केला आहे. एलॅक्सिस म्हणून हा सर्वात आयकॉनिक प्रोजेक्ट आहे स्पाईन रोडवरती. त्याच्यानंतर आमचे जुने प्रोजेक्ट जे कल्चर क्रेज, समर्थनगरी, लक्षद्वीप हे सगळे त्याच लोकेशनमध्ये हे बंगलो प्रोजेक्ट्स आहेत. सेलेस्टियल सिटी आमचा रावेतमध्ये एक प्रोजेक्ट आहे. वेस्ट एक्स्ट्रीम वेस्टमध्ये आमचा पुनावळे हा प्रोजेक्ट, पुणेविल म्हणून पुनावळ्यामध्ये, आणि एक्स्ट्रीम टुवर्ड्स मुंबई म्हणजे टोल नाक्याच्या एक्सप्रेस हायवेवर टोल नाक्याच्या एकदम उर्से टोल नाका जो म्हणतो आपण, तिथे वारीवन म्हणून प्रोजेक्ट आहे. तो 500 एकरमध्ये ती मोठी टाउनशिप आहे. सो रफली अराउंड आत्ता म्हणायला गेलं तर एक साधारण मोर देन 1.5 करोड स्क्वेअर फीट कन्स्ट्रक्शन चालू आहे. किती छान सांगा, ते घरांचं हे घराचं स्वप्न जे आहे ते पूर्ण होत आहे. मला अजून एक प्रश्न विचारावासा वाटतोय की हे सगळं चालू असताना त्याचबरोबर फ्युचरचे प्लॅन पण तुम्ही डिस्कस करत असाल, त्याबद्दलही विचार करत असाल. सो काय विचार करून ठेवला आहे येणाऱ्या पुढच्या भविष्यकाळामध्ये? येणाऱ्या भविष्यकाळात आमचे बरेच प्रोजेक्ट लॉन्च होणार आहेत. सेम लोकेशन्समध्ये प्रोजेक्ट लॉन्च होणार आहेत. आमचा 2 नवीन प्रोजेक्ट्स येतात, म्हणजे त्याचे फेजेस लॉन्च येतात. कायरोसाचा आम्ही सेकंड फेज लॉन्च करतो. फेलिसिटी म्हणून एक जो रायतमाचे प्रोजेक्ट आहे त्याचा सेकंड फेज लॉन्च करणार आहे. काही कमर्शियल लॉन्चेस आहेत. सो फ्युचरसाठी सांगायला गेलं तर कन्स्ट्रक्शन आमचं अजून येत्या 10 वर्षासाठी कन्स्ट्रक्शन चालूच राहणार आहे. तुमचे प्रोजेक्ट चालू आहेत, पण त्याचबरोबर मी असंही ऐकलंय की घरांच्या किमती ज्या आहेत त्या देखील वाढणार आहेत, त्यामुळे जे जे घर घेऊ इच्छित आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल? सो जसा कोविडचा फटका सगळ्यांनाच बसलाय, तो राईट तुमच्या सोसायटीचा वॉचमॅन असू द्यात किंवा एखाद्या कंपनीचा सीईओ असू द्यात, प्रत्येकालाच कोविडचा फटका बसलाय. आणि कन्स्ट्रक्शन काही त्याच्यातनं वाचलेलं नाही आहे, कन्स्ट्रक्शनलाही तो फटका बसलाय. रॉ मटेरियलची जी कॉस्ट असते, स्टील असू द्यात, सिमेंट असू द्यात, फिनिश पेंट असू द्यात किंवा तुम्ही लेबरचं कॉस्ट असू द्या, ह्या सगळ्यांचीच एक सर्रास जर बघितलं 30-40% वाढ झालेली आहे. आणि ऑटोमॅटिकली बघायला गेलं तर ह्या प्रत्येक कॉस्टचा जो जी वाढलेली कॉस्ट आहे त्याच्यामुळे कन्स्ट्रक्शन कॉस्ट जी आहे ती ऑटोमॅटिकली वाढणार आहे. आणि येत्या एक महिन्याभरात तुम्ही बघणार की अक्रॉस पुणे किंवा अक्रॉस महाराष्ट्र इवन इंडिया म्हणू शकता की साधारण नाही म्हणले तरी 400-500 रुपये पर फूट अशी घरांच्या किमती वाढणार आहेत अक्रॉस पुण्यात. सो सगळ्यांना आत्ता सर्वात सुवर्ण संधी आहे की रेट वाढायच्या आधी तुम्ही लवकरात लवकर घर घ्या. ग्रेट सर, आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. खूप मस्त वाटलं तुमच्याशी बोलून. थँक्यू सोनाली. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू सो मच. सध्या माझ्याबरोबर आहेत मिस्टर कौस्तुभ सावंत सर, मॅनेजर अँड सेल्स पुणे विल पुणावळे. हेलो सर. हॅलो मॅम. मला ह्या प्रोजेक्ट बद्दल तुमच्या जाणून घ्यायला आवडेल. येस, शुअर. आता आपण जो बघताय तो पुणेविलचा एक मॉडेल आहे. ह्याच्यात आम्ही जे पण दाखवलं आहे तसंच आपलं प्रोजेक्ट बनते. सो हा प्रोजेक्ट आपण 28 एकर्समध्ये बनवतोय. 3 फेजेसमध्ये याचं कन्स्ट्रक्शन आम्ही बनवतोय. पहिला जो फेज आहे हे 6 टावर्स जे दिसत आहे तुम्हाला, दिस इज फेज 1. ओके, देन हे 4 टावर्स फेज 2, अँड हे सर्क्युलर पार्ट दिस इज अवर फेज 3. ओके, सो हा जो प्रोजेक्ट आहे हा 22 फ्लोअर्सचा आहे. या लोकेशनचा हा सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे. ओके, फेज 1 ऑलरेडी आम्ही पोझिशन दिलेले आहे, लोकं राहिले आहेत त्या फेजमध्ये. फेज 2 पण आपलं सोल्ड आउट आहे. सो आता आमचा जो मेजर फोकस आहे तो आमच्या फेज 3 वरती आहे, जो आम्ही जस्ट लॉन्च केलेला आहे. ओके, प्रोजेक्टमध्ये तुम्हाला भरपूर काही गोष्टी आम्ही दिलेल्या आहेत, जसं की तुम्हाला स्कायवॉक आहे प्रोजेक्टचं. स्कायवॉक कनेक्ट होतं तुम्हाला या पोडियम्सवरती. पोडियम्सच्या वरती तुम्हाला ॲम्युनिटीज आहेत. सो बेसिकली हा प्रोजेक्ट मोठा आहे तर ॲम्युनिटीज पण भरपूर ठेवलेले आहेत. आपण 4 पोडियम्स आहेत, हे 4ही पोडियम्स तुम्हाला ॲम्युनिटीज सर्व्ह करतील. तुम्ही अगर बघाल तर सगळ्या पोडियम्सवरती स्विमिंग पूल आहे, जिम आहे, इनडोर ॲक्टिव्हिटी एरिया, फंक्शन हॉल, हे सगळं काही या पोडियम्सवरती दिलं आहे. सो या प्रोजेक्टच्या 10 किलोमीटरच्या रेडियसमध्ये या 5 किलोमीटर पण आपण पकडलं तर हे सगळं काही तुमच्या रिक्वायरमेंट फुलफिल करतो हा प्रोजेक्ट.
दॅट्स वाय वी आर सक्सेसफुली डिलिव्हर्ड टू फेजेस अँड नाव वी आर ऑन द थर्ड फेज. थँक्यू सो मच. हेलो एवरीवन, वेलकम टू पुणेविल. अभी हम है फेज वन में. ये हमारा फेज वन का एंट्री गेट है, गेट नंबर वन. ऐसे हमारे पास चार एंट्री गेट्स और हैं. अभी हम यहाँ से अंदर जाएंगे जहाँ पे आपको मैं अपने बाकी प्रोजेक्ट्स की ब्रीफ दे देता हूँ, जैसे एमिनिटीज, शो फ्लैट्स और सब दिखा देता हूँ. अभी हम है बिल्डिंग के एंट्रेंस लॉबी की तरफ, तो अभी मैं आपको एंट्रेंस लॉबी दिखाता हूँ. आइए मेरे साथ. तो ये एंट्री है प्रोजेक्ट का. यहाँ से आपको बिल्डिंग का एंट्रेंस दिख रहा है. तो हमने बिल्डिंग के नीचे आपको सिर्फ लॉबीज रखे हुए हैं, तो पार्किंग हमने बिल्डिंग के पोडियम्स में दिए हुए हैं. तो इस तरह से हम लोग आपको एंट्रेंस लॉबी दे रहे हैं, जहाँ पे सिटिंग एरिया है, लाउंज स्पेस है. अब यहाँ पे देख सकते हैं थोड़ा एक्टिविटी एरिया भी रखा है. तो ये सारा स्पेस आप ही यूटिलाइज करेंगे जब आप बिल्डिंग में रहने के लिए आते हैं. यहाँ पे किसी का अननेसेसरी इंटरफेरेंस नहीं रहेगा. किड्स प्ले एरिया भी रखा हुआ है. कोई आ रहा है रिसेप्शन पे, वेटिंग का टाइम है, तो यहाँ पे आके थोड़ा एंटरटेनमेंट भी कर सकते हैं, अपने हिसाब से यूज कर सकते हैं इसको. एंट्री में हमने आपको की कार्ड एंट्री है और एल्स बायोमेट्रिक्स एंट्री हम आपको दे रहे हैं. हर एक बिल्डिंग के नीचे आपको सिक्योरिटी गार्ड रहेगा. यहाँ से भी आप एंटर कर सकते हैं. ये वॉकिंग एरिया है, आप जॉगिंग कर सकते हैं. वॉकिंग ट्रैक बनाया हुआ है. अभी हम लोग हमारे 3BHK के एक्चुअल फ्लैट के सामने खड़े हैं. तो एक्चुअल फ्लैट एज इन यही आपको साइज को भी जज कर सकते हैं, और जो भी अंदर हम प्रोडक्ट दे रहे हैं वो पूरा आपको ऐसे ही देते हैं हम लोग. यहाँ से स्टार्ट होता है तो हमने आपको वीडियो डोर फोन दिया हुआ है. ये 3BHK का शो फ्लैट है. इसका साइज आपको 1170 स्क्वायर फीट है. लॉबी आप देख सकते हैं, जो एंट्रेंस लॉबी है बहुत बड़ा रखा है. आप आराम से शू रैक एंड ऑल प्लान कर सकते हैं फ्लैट के अंदर. इस फ्लैट का लिविंग स्पेस भी बहुत बड़ा है. लिविंग स्पेस आप देखिए, दिस इज 23x11. सेपरेट किचन यूनिट है. किचन का साइज आपको आता है 8.5x12. किचन में हमने कलिंगा स्टोन यूज किया हुआ है. टाइलिंग एंड एवरीथिंग विल बी द सेम. किचन के साथ आपको ड्राई बालकनी आ जाता है. ड्राई बालकनी का भी साइज अगर आप देखते हैं तो बहुत बड़ा ड्राई बालकनी है, अराउंड 12 feet by 3 feet. बाकी यहाँ पे तीनों बेडरूम्स आ जाते हैं. फर्स्ट बेडरूम विल बी द गेस्ट बेडरूम. तो गेस्ट बेडरूम का साइज आपको 10x12 है. गेस्ट बेडरूम के लिए हमने ये कॉमन टॉयलेट रखा हुआ है. कॉमन टॉयलेट में आपको जो भी फिटिंग फिक्स्चर्स आप देख रहे हैं, जैसे कि ग्लास पार्टीशन, फॉल सीलिंग, एवरीथिंग रिमेन्स द सेम. सो ये चिल्ड्रंस बेडरूम है. यहाँ पे आप देख सकते हैं कितना लाइट आ रहा है, एयर फ्लो भी अच्छा है. चिल्ड्रंस बेड के साथ आपको एक अटैच टॉयलेट मिल जाता है. अगेन टॉयलेट के साथ पूरा फिटिंग फिक्स्चर सेम आएगा. देन ये इस फ्लैट का मास्टर बेडरूम है. सो इस फ्लैट में दो बालकनीज है. एक बालकनी आपको लिविंग के साथ है और एक बेडरूम के साथ. तो बेडरूम में आपको स्टैंडिंग बालकनी है. साइज विल बी अराउंड 5x5 एंड अगेन इट हैज अटैच टॉयलेट. होप आपको अच्छा लगा रहेगा. यहां से होते हुए मैं आपको पोडियम में लेके जाता हूं, जहां मैं आपको एमिनिटीज एंड जो इसका दूसरा कॉन्सेप्ट, जैसे कि एक USP है स्काई वॉक, वो आपको हम बता देंगे. सो ये हमारा स्काई वॉक है. यहां से होते हुए आप बिल्डिंग की तरफ जा सकते हैं. ये स्काई वॉक आपको बिल्डिंग से पोडियम की तरफ भी लेके आता है. हर एक बिल्डिंग के बीच में पॉकेट गार्डन्स रखे हुए हैं. जैसे आप ये देख सकते हैं, यहाँ पे ओपन जिम का पॉकेट गार्डन है. स्काई वॉक 20 फीट ऊपर है. अभी ये बिल्डिंग में आपको सेकेंड फ्लोर से कनेक्ट होता है. यहाँ से आप होते हुए पोडियम नंबर 1 की तरफ भी जा सकते हैं. वो सामने आप पोडियम नंबर 1 देख रहे हैं. तो अभी हम लोग हैं पोडियम नंबर 1 के ऊपर. जैसे कि आप देख सकते हैं पोडियम्स, ऐसे चार पोडियम्स है इस प्रोजेक्ट के ऊपर. यहाँ पे आप स्विमिंग पूल, एमिनिटीज के लिए हमने जिम, किड्स प्ले एरिया, फंक्शन हॉल्स, ये सभी पोडियम्स के ऊपर दिया हुआ है. यहाँ पे पूरा बिल्डिंग का विजुअल आ जाता है, एक्चुअल में हमारा प्रोजेक्ट किस तरीके से है. यहाँ से हमारा प्रोजेक्ट स्टार्ट होता है और वो फेज 3 आ जाएगा आपको. अभी मैं आपको यहाँ पे लोकेशन का आइडिया दे देता हूँ. यहाँ पे हमने टर्फ लॉन रखे हुए हैं, जहाँ पे आप इंडोर एक्टिविटी के हिसाब से भी देख सकते हैं इसको. टेनिस कोर्ट ये भी खेल सकते हैं, यहाँ पे आप क्रिकेट भी खेल सकते हैं. मल्टीपर्पज ग्राउंड है ये. ऐसे डेक बनाए हुए हैं सिटिंग एरिया के लिए. किड्स प्ले एरिया है.
हर एक पोडियम के ऊपर। तो यहाँ से आपको मैं प्रोजेक्ट के आने के या फिर आप समझ लीजिए कि यहाँ से जो लोकेशन पास पड़ते हैं वो आपको बता देता हूँ। ये साइड पे हिंजेवाड़ी है, तो हिंजेवाड़ी से लगभग 10 मिनट के डिस्टेंस पे है ये प्रोजेक्ट। यहाँ से आप आराम से 10 मिनट में हिंजेवाड़ी पहुंच सकते हैं। ये साइड आपको मुंबई एक्सप्रेस हाईवे आ जाता है, तो मुंबई एक्सप्रेस हाईवे भी पास है।